नवनवा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चित्रकाव्य हा 13वा पाठ पाहणार आहोत। चित्रकाव्य म्हणजे काय बघा आणि कशासाठी आहे? तर चित्रकाव्य हे बोधप्रद असते आणि ते बोधप्रदच नाही तर मनोरंजन आणि बुद्धिविकास करून देणारही आहे, म्हणूनच त्याला चित्रकाव्य असे म्हणतात। या चित्रकाव्यात अंतराला हास्योक्तीही अन्योक्तीही नंतर समस्यापूर्तीही कर्तृत्तक प्रहेलिका प्रहेलिका वाक्योक्त्य इत्यादी काव्याचे प्रकार आपण पाहणार आहोत। हे चित्रकाव्य तुम्हाला कंठस्थीकरणार्थ आहे, अर्थात ते पाठांतराकरता आहे। चला तर मग आपण पाहूया चित्रकाव्य।